नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? होप यू आर फाईन. ज्या मी रोज रेग्युलर तुम्हाला टेलिग्रामवरती असाइनमेंट पाठवतोय, ते असाइनमेंट कदाचित तुम्ही सॉल्व करत असाल, आणि त्याच्यानंतर आपण हे जे आपण टाकतोय PDFs, त्यांचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये घेत असतो. कधी पण लक्षात ठेव, कॉम्प्रेशन फक्त लेक्चर ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून बघू नका. पहिले या ज्या PDFs आहेत, त्या PDF तुम्ही सॉल्व करून घ्या. त्या ज्या असाइनमेंट्स आहेत आणि त्या असाइनमेंटचं नंतरच डिस्कशन बघा. उगाच काहीतरी असं लेक्चर बघण्यामध्ये अर्थ नाही आहे, पण पहिले ते तुम्ही सॉल्व केलेले असल्या पाहिजेत, हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, तर मग इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, तर याच्यावरती आपली इन जनरल 11 भूषणदूत आणि डिफिकल्टी लेवल इझी अशी आपली ही काय हँडआउट आहे यामध्ये. हां, मग आता इथे बघा, रीड ईच ऑफ द फॉलोइंग टू पॅसेजेस अँड आन्सर द क्वेश्चन. हे टू ने म्हणजे पॅसेज आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स आपल्याला काढायचे आहेत. तर चला रीडिंग करायला सुरुवात करूयात, आपण जास्त वेळ नाही घेता. सर्वप्रथम मित्रांनो, माझं पण हे जे टेलिग्राम चॅनल आहे, CSAT_भूषण हे टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्हाला शीट्स येतात, तर हे फार महत्त्वाचं आहे. तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, CSAT_भूषण. ओके, हां, सो भूषणदूत अकॅडमीचे अनेक नोट्स तुम्हाला तिथे भेटतीलच. सो लिहा, सो सॉरी, चला आपण रीड करायला डिस्कस करायला सुरुवात करूयात. कम्प्युटर्स आर कॅपेबल ऑफ डुईंग एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड वर्क. सो कम्प्युटर्स जे आहेत ते काय आहे, एक्स्ट्रीमली कॅपेबल कॉम्प्लिकेटेड वर्क जे आहे ते पण सुद्धा करू शकतो इन ऑल ब्रांचेस ऑफ. सो इथे डेफिनेटिव्ह शब्दाला ऑल, सो ऑलला काय करा, अंडरलाईन करा, ऑल ब्रांचेस ऑफ लर्निंग. सो कोणते? ऑल ब्रांचेस ऑफ लर्निंगमध्ये. दे कॅन सॉल्व मोस्ट कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. इवन मोस्ट कॉम्प्लेक्स जे काही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करू शकतात. पुट थाउजंड ऑफ अनरिलेटेड फॅक्ट्स इन ऑर्डर. सो शेकडो अनरिलेटेड संबंधित नसणारे सुद्धा फॅक्टला तो एका सिक्वेन्समध्ये लावू शकतो. दिस मशीन्स कॅन बी पुट टू व्हेरियस व्हेराईड यूज. सो अनेक त्याचे काय फायदे आहेत, तो म्हणजेच काय, आता पहिला दोन तीन ओळी वाचून आपल्याला एक कॉम्प्लेक्स लक्षात आला की या मशीनचं काय होतं आहे, व्हेरियस युजेस आहेत. फॉर इन्स्टन्स, दे कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन द बेस्ट वे टू प्रिव्हेंट ट्रॅफिक. सो ट्रॅफिक प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ते इन्फॉर्मेशन यूज करू शकतात. ऑर दे कॅन काउंट द नंबर ऑफ टाइम्स इन ऑफ द टाइम्स ऑफ द वर्ड अँड दॅट हॅज यूज इन एनी बॉक्स. ओके, सो ते आपण कुठे पण नंबर किती आला किंवा समजा अँड हा शब्द आहे यात किती वेळा आला हे सगळं ते काय करू शकतो, काउंट करू शकतो. ओके, एनी एनी बुक. ओके, सो कोणत्या एखादं पुस्तक आहे त्यात बुक सांगा, अँड हा शब्द किती वेळा आला ते पण ते काय करू शकतो, काउंट करू शकतो. ओके, हां, देन बिकॉज दे वर्क ॲक्युरेटली अँड हाय स्पीड, दे सेव द रिसर्च वर्कर्स हार्ड वर्क. ओके, सो ते खूप ॲक्युरेटली वर्क करतात आणि खूप स्पीडली वर्क करतात कम्प्युटर्स, त्याच्यामुळे रिसर्चर्स जे आहेत त्यांचं हार्डवर्क जे आहे ते काय करतात, सेव्ह करतात. दिस होल प्रोसेस बाय विच मशीन्स कॅन बी यूज टू वर्क फॉर अस हॅज बीन कॉल्ड ॲटोमेशन. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऑटोमेशन म्हणतो. आणि ही जी काही प्रोसेस आहे यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमेशन म्हणतो. इन द फ्युचर ऑटोमेशन मे बी इनेबल ह्युमन बीइंग्स फॉर मोस्ट लीजर दॅट दे डू टुडे. ओके, सो फ्युचरमध्ये सुद्धा ऑटोमेशन जे आहे ते आज सध्यापेक्षा पण जास्त माणसाला काय कामात पडणार आहे. इन कमिंग ऑटोमेशन इट इज बाउंड दॅट हॅव इम्पॉर्टंट सोशल. सो याचे काय होतील, ऑटोमेशनचे इम्पॉर्टंट सोशल काय होतील, इफेक्ट होतील किंवा सोशल काय होतील, कॉन्सिक्वेन्स होतील असं म्हणतो आहे. देन नेक्स्ट घेऊयात आपण. सम इयर्स ॲगो अँड एक्सपर्ट ऑन ऑटोमेशन सर लिओन बॅगरिट. सो एक ऑटोमेशनचे काही एक्सपर्ट होते सर लिओन बॅगरिट, यांनी सांगितलं होतं काही वर्ष आधी, इट वॉज अ मिस्टेक टू बिलीव दॅट मशीन कुड थिंक. बघा, सो मशीन काय विचार करू शकते हे बिलीव करणं काय चुकीचं आहे. देर इज नो पॉसिबिलिटी दॅट ह्युमन बिईंग्स विल बी कंट्रोल्ड. अशी कुठलीच पॉसिबिलिटी नाही की अशी जे काही उपकरणं आहेत, रोबोटसारखी उपकरणं किंवा कम्प्युटर जर काय ॲडव्हान्स झालं तर हे मानवाला काय करतील, कंट्रोल करतील. दो कम्प्युटर्स आर कॅपेबल ऑफ लर्निंग फ्रॉम देअर मिस्टेक्स. जरी काय कम्प्युटर्स काय कॅपेबल ऑफ लर्निंग देअर मिस्टेक्स, त्यांच्या मिस्टेकमुळे लर्न शिकायला कॅपेबल आहेत अँड इम्प्रूव्हिंग देअर परफॉर्मन्स. आणि त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा ते काय करू शकतात, इम्प्रूव्ह करू शकतात, बरोबर आहे ना. बट तरीही त्यांना काय याच्यासाठी डिटेल इन्स्ट्रक्शन जे आहे ह्युमन बिईंगकडनं ऑपरेट व्हायसाठी इन्स्ट्रक्शन घेणं काय गरजेचं आहे. तो स्वतःहून काही वर्क करू शकत नाही, जसं त्याला इन्स्ट्रक्शन किंवा जसं त्याला कोड केलेलं असेल, जसं त्याला प्रोग्राम केलेलं असेल, तो तसंच काय करू शकतो, वर्क करू शकतो. दे कॅन नेवर, डेफिनेटिव्ह शब्द नेवर, ॲज इट वेअर लेड इंडिपेंडंट लाईव्स ऑर रूल द वर्ल्ड. सो ते कधीच काय जगावरती राज्य करू शकणार नाही
किंवा त्यांचं स्वतःचं ते मेकिंग डिसिजन देअर ओन किंवा स्वतःचा ते निर्णयसुद्धा कधी घेऊ शकणार नाहीत. ते कधी इंडिपेंडंट जीवन, एक स्वतंत्र जीवन कधीही तो म्हणतो कम्प्युटर्स जगू शकणार नाही. हां, नेक्स्ट लिहा, नेक्स्ट बघा. सर लिओन सेड, सो सर लिओन सेड दॅट इन फ्युचर, सो सर लिओन सेड, सर लिओन काय म्हणतात की भविष्यामध्ये, लिओन म्हणतायत इन फ्युचर, भविष्यामध्ये कम्प्युटर्स वुड बी डेव्हलप, ओके, सो भविष्यामध्ये कम्प्युटर्स काय डेव्हलप करण्यात येतील, विच वुड स्मॉल इनफ टू कॅरी इन द पॉकेट, इतके लहान कम्प्युटर होतील की तुम्ही तुमच्या खिशामध्ये घेऊन सुद्धा कम्प्युटर, काय जसं आज आपण मोबाईल एका प्रकारचे स्मार्टफोन आहे की कम्प्युटरच आहे ना, हां, सो इतकं मोठे तो कम्प्युटर असे डेव्हलप झालेले आहेत की तुम्ही तुमच्या काय पॉकेटमध्ये सुद्धा त्याला कॅरी करू शकणार. ऑर्डिनरी पीपल वुड देन बी एबल टू यूज देम टू ऑब्टेन व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन, आणि सामान्य माणूस जे, ओके, सो सामान्य माणूस एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सुद्धा कम्प्युटरचं काय करू शकतो, यूज करू शकतो. कम्प्युटर कुड बी प्लग्ड इन टू अ नॅशनल नेटवर्क, सो कम्प्युटरला आपण काय घेऊ शकतो, त्याला नॅशनल नेटवर्क आणि काय रेडिओसारखं पण आपण त्याला यूज करू शकतो, ओके, सो कम्प्युटरला आपण एक रेडिओसारखं काय करू शकतो, यूज करू शकतो. फॉर इन्स्टन्स, पीपल गोईंग ऑन हॉलिडे कुड बी इन्फॉर्म अबाउट द वेदर कंडिशन, जे लोक काय सो हॉलिडेवरती फिरायला गेलेले आहेत वगैरे, त्यांना वेदर कंडिशन्स काय आहेत, ओके, सो ते सुद्धा सांगू शकतात. कार ड्रायव्हर्स कॅन बी गिवन अल्टरनेटिव्ह रूट्स वेन ट्रॅफिक जाम असेल, तेव्हा कार ड्रायव्हरला कम्प्युटर काय सांगू शकतो, अल्टरनेटिव्ह रूट सांगू शकतो, जसं ज्याला आपण आता GPS सिस्टीम म्हणतोय, बरोबर आहे ना. इट विल ऑल्सो बी पॉसिबल टू मेक टायनी ट्रान्सलेटिंग मशीन्स, ओके, सो अगेन ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा, ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठी जसं आपण भाषांतर बघतो वगैरे, सो या ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा काय होऊ शकतो, कम्प्युटरचा मोठा यूज होऊ शकतो. दिस विल इनेबल पीपल हू डू नॉट शेअर कॉमन लँग्वेज, सो त्याच्यामुळे जे लोक जे कॉमन लँग्वेज शेअर नाहीत, सो ते ट्रान्सलेटरच्या गुगल ट्रान्सलेटरच्या सहाय्याने काय करू शकतात, एकमेकाशी ट्रान्सलेट करू शकतात. म्हणजे आता मी गुगल ट्रान्सलेटर नाव घेतलं, पण त्यांनी कम्प्युटर म्हटलं आहे, जसं एक एक्झाम्पल आपण घेतलं तर गुगल ट्रान्सलेटर घेऊयात, बरोबर आहे ना. सो गुगल ट्रान्सलेटर्समुळे काय होऊ शकतं, सो व्यक्ती एकमेकांशी काय होऊ शकतात, बोलू शकतात, ओके, हां, सो कॉमन लँग्वेज दे टॉक इन एनी डिफिकल्टी ऑर टू रीड फॉरेन पब्लिकेशन, इवन फॉरेन पब्लिकेशनची जी काही पुस्तकं आहेत, फॉरेन भाषेतली जी काही पुस्तकं आहेत, ती सुद्धा काय होऊ शकतात, ट्रान्सलेटरच्या सहाय्याने आपण वाचू शकतो. इट इज इम्पॉसिबल टू असेस द इम्पॉर्टन्स ऑफ मशीन ऑफ दिस सॉर्ट, ओके, सो याचं अक्सेसेबल आपण किती महत्त्व असेल याची आपण कल्पनासुद्धा तो म्हणतो करू शकत नाही. फॉर मेनी इंटरनॅशनल मिसअंडरस्टँडिंग्स आर कॉज सिम्पली ड्यू टू द अवर फेल्युअर टू अंडरस्टँड इच अदर, जगामधल्या अशा अनेक अंडरस्टँडिंग्स आहेत की त्या एकमेकाला आपण अंडरस्टँड करता आलं नाही, आपल्याला त्याचं भाषेत त्या दुसऱ्या भाषेमध्ये अंडरस्टँड करता आलं नाही, म्हणून खूप मोठे काय गैरसमज जगामध्ये काय झाले, तो म्हणतोय निर्माण झालेले आहेत, ओके, सो त्यामुळेच काय झालेले आहेत, तो मग आता ते जे काही गैरसमज आहेत ते कदाचित कम्प्युटर काय सॉल्व्ह करू शकतो. कम्प्युटर विल ऑल्सो बी यूज बाय ऑर्डनरी पब्लिक हॉस्पिटल, सो कम्प्युटर काय पब्लिक हॉस्पिटलमध्ये यूज करू शकतात. बाय प्रोव्हायडिंग अ मशीन विथ अ पेशंट सिस्टीम, सो बाय प्रोव्हायडिंग मशीन विथ अ पेशंट सिस्टीम अ डॉक्टर विल बी एबल टू डिग्नोज द नेचर ऑफ इलनेस, सो इन जनरल त्या मशीनच्या थ्रू ते काय करू शकतं, सो इलनेस जी आहे ती डिग्नोज करू शकतो, बरोबर आहे ना, सो नेचर ऑफ इलनेस त्याला काय झालेलं आहे याचं तो निदान करू शकतो डॉक्टर. हां, सिमिलरली मशीन कुड बी यूज टू कीप चेक ऑन पेशंट्स हेल्थ रेकॉर्ड, अगेन या मशीन जे आहे त्या पेशंटचा हेल्थ रेकॉर्ड आहे, स्वास्थ्य जो आहे, ओके, हां, हे येण्यासाठी पण ते काय करू शकतात, मदत करू शकतात. डॉक्टर विल बी देअर फॉर हॅव इमिडिएट असेस टू अ ग्रेट मेनी फॅक्ट्स विच विल हेल्प टू देअर वर्क, सो असे अनेक त्याचे फॅक्ट्स आहेत, मदतीचे फॅक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काय करू शकतात, डॉक्टरला काय होऊ शकते, मदत होऊ शकते. बुक कीपर्स जे आहेत, बुक कीपर्स अँड अकाउंटेबल्स टू कुड बी रिलीव्ड ऑफ अ डल क्लरिकल वर्क, ओके, सो बुक कीपर्स जे आहेत, ओके, पुस्तक जे काय कीपर आहेत आणि अकाउंटंट्स आहेत, बरोबर आहे ना, सो त्यांचे जे डर क्लरिकल वर्क आहे ते पासून त्यांना रिलीव्ह भेटणार, बरोबर आहे ना. सो TDS टास्क जे आहेत त्याचे कंपायलिंग आणि चेकिंग द लिस्ट ऑफ फिगर्स वगैरे हे सगळं याला काय होणार, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कम्प्युटर त्या सगळ्या गोष्टी इझी करून टाकेल. कुड बी डन एंटायरली बाय द मशीन, सो मशीन सगळ्या त्या गोष्टी करणार. कम्प्युटर्स विल बी एबल टू टेल द एक्झॅक्ट एज अ मॅन इज गोईंग टू लिव्ह, अगेन कम्प्युटर तुम्हाला हे पण सांगू शकतो की व्यक्ती जो आहे तो किती वर्ष समोरचा व्यक्ती जो आहे तो जगणार आहे, विथ द हेल्प ऑफ ब्लड पिक्चर्स, सो तुमचे जे काही ब्लड पिक्चर्स जे आहेत, बरोबर आहे ना, सो इन ब्लड जो ब्लड सॅम्पल्स आहेत तर त्याचे फक्त फोटो काढून कम्प्युटर सांगू शकेल की तुम्ही किती वर्ष जगू शकता. कम्प्युटर्स आर द मोस्ट इफिशियंट सर्वंट ऑफ द मॅन एव्हर हॅड, सो कम्प्युटर जो आहे तो माणसाचा काय आहे, फार मोठा आणि महत्त्वाचा इफिशियंट सर्वर आहे. देर इज नो लिमिट टू द वे कॅन बी यूज टू इम्प्रूव्ह अवर लाईफ स्टाईल, सो कुठला एक वे नाही की आपण कुठला एक वे नाही की एका वेने आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो की हा कसा उपयोगाचा असेल, इतका जास्त कम्प्युटर जो आहे हा काय आहे, प्रचंड तो म्हणतो आहे की महत्त्वाचा आहे. सो हा प्रचंड महत्त्वाचा गोष्ट आहे, तो म्हणजे काय आहे, कम्प्युटर आहे. सो इतका महत्त्वाचा आहे कम्प्युटर, ओके, हां.
तर अशा प्रकारे हे याचं काय महत्त्व आहे. सो यांनी पूर्णतः कम्प्युटरचे किंवा आपले सध्याचे सॉफ्ट डेव्हलपमेंट जे आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, याचे पूर्ण या पॅसेजमध्ये तुम्हाला फायदे सांगितलेले आहे. तो कुठेही त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोललेला नाही. ओके, जो आपल्याला लेखकाचा ॲप्रोच कळला पाहिजे याच्यामध्ये. सो मग आता चला घेऊयात पहिला प्रश्न. व्हॉट इम्पॉर्टंट रोल डज कम्प्युटर प्ले? ओके, सो कम्प्युटर जो आहे, संगणक जो आहे, तो कोणती कामे करू शकतो? सॉल्व कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, बरोबर आहे. सो तो कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतो, ह्या गोष्टीत ही गोष्ट तो उल्लेखितच केलेली आहे. म्हणून हे काय होणार? बरोबर होणार. टास्क इम्पॉर्टंट डिसिजन इन कॉम्प्लेक्स सिच्युएशन, एकदम कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे. ओके, सो या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये तो इम्पॉर्टंट डिसिजनसुद्धा कम्प्युटर काय करू शकतो? घेऊ शकतो, बरोबर आहे. हां, देन पी प्ले अ की रोल इन ऑटोमेशन, अगेन ऑटोमेशन, सॉरी, तो डिसिजन घेऊ शकत नाही, बरोबर. तो निर्णय घेण्यास मदत करू शकतो, तो स्वतः विचार करू शकतो का? नाही. सो इट कॅन टेक अ डिसिजन, ओके, मेकिंग डिसिजन टू देअर ओन, तो म्हणतो दे कॅन नेवर. ओके, हां, सो सॉरी मित्रांनो, इथे मी याला चुकीचं एक्सप्लेन केलं. सो तो डिसिजन घेऊ शकत नाही. ओके, सो हे चुकीचं होईल. हां, प्लेज अ की रोल इन ऑटोमेशन, बरोबर आहे. सो ऑटोमेशनमध्ये काय की रोल? एट्स ह्युमन बिईंग्स इन व्हॉट? डिसिजन मेकिंग. हां, तो डिसिजन मेकिंगमध्ये मानवाला काय करू शकतो? मदत करू शकतो, बरोबर आहे ना. सो मदत करू तो, पण या इथे असं म्हणता येणार की तो स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही, तो मानवाला फक्त काय डिसिजन मेकिंगमध्ये काय करू शकतो? मदत करू शकतो. मग अशा केसमध्ये तुमचं उत्तर काय होणार? ए, सी आणि काय? डी. सो उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 3, ए, सी अँड डी. हां, व्हॉट कॅन बी ॲज पर पॅसेज फ्युचर डेव्हलपमेंट फॉर अ कम्प्युटर्स? ओके, सो कम्प्युटरसाठी कोणत्या पॅसेजनुसार काय आहेत फ्युचर डेव्हलपमेंट आहेत? ओके, रिडक्शन इन इट साईज, येस, त्यांनी म्हटलं की आता लहान आकार होणार आहे, तुम्ही तुमच्या खिशामध्ये सुद्धा कम्प्युटरला घेऊन फिरू शकता. सो तुमच्या साईजमध्ये काय होणार? रिडक्शन होणार, हे काय, बरोबर आहे. हां, दे विल प्ले अ रोल इन लँग्वेज ट्रान्सलेटर्स, येस, बरोबर आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आपण अनेक डॉक्युमेंट जे आहेत, ट्रान्सलेटिंग मशीन्स, बरोबर आहे ना, असे मेन्शन केले त्यांनी की ट्रान्सलेटिंग द मशीन्समध्ये त्याचा उपयोग होणार आहे. येस, सो रिडक्शन साईज पण रिड्यूस होणार आहे, त्यांनी मेन्शन केलं होतं याच्यामध्ये. ओके, हां, विच बी सच स्मॉल इनफ टू कॅरी इन द पॉकेट्स, म्हणजे साईज काय होणार? सो लहान होणार आहे. अगेन दे विल प्ले देअर रोल इन ट्रान्सलेटर, बरोबर आहे. प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन मेडिकल फील्ड, येस, इथे आहेच. मेडिकल फील्डमध्ये फार महत्त्वाचं त्याचं काम असणार आहे. तो डॉक्टरला काय मदत करणार म्हटला, तो मेडिकल फील्डमध्ये वगैरे, बरोबर ना. सो तू चेक करेल तुम्हाला, तिकडून ब्लड याच्यावर तो सांगेल तुम्हाला की किती वर्ष जाऊ शकतो. येस, सो मेडिकल फील्ड, बरोबर आहे. विल कंट्रोल द ह्युमन, ह्युमनला कधी कंट्रोल केलं? तिथे म्हटलं आहे की तो अशी कल्पनासुद्धा करू नका, कारण कम्प्युटर कधीही कंट्रोल करू शकत नाही. सो लेखक या युक्तिवादाला काय करतो आहे? अपोज करतोय, तो उलट म्हणतोय याच्यामध्ये की हा चुकीचा तुमचा भ्रम आहे की कम्प्युटर काय करणार, तो मानवी जीवनाला काय करणार? कंट्रोल करणार, कारण तो थिंकच करू शकत नाही, तो स्वतःहून काही मॅनेज करू शकत नाही. हे जर का सगळं तो करू शकत नाही, तर तो कंट्रोलसुद्धा करू शकत नाही, बरोबर आहे. हां, सो म्हणून इथे उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. सो पहिल्याचं 3, दुसऱ्याचं काय आलं आहे आपलं? सो ऑप्शन नंबर 1. सो इट कॅन कंट्रोल. ॲज पर ऑथर, कॅन ऑटोमेशन हॅव अ बॅड सोशल इम्पॅक्ट? आता सोशल इम्पॅक्ट चुकीचे होतील का याच्यावरनं? सो द कमिंग ऑटोमेशन इट इज बाउंड टू हॅव इम्पॉर्टंट सोशल कॉन्सिक्युएन्सेस. तर सोशल कॉन्सिक्युएन्सेस म्हणजेच काय? इम्पॅक्ट. सो तो म्हणतोय की याच्यामुळे काय होणार आहेत? सोशल, महत्त्वाचे सोशल कॉन्सिक्युएन्सेस मानवावरती होणार आहेत. पण ते इथे काय म्हटले? बॅड सोशल कॉन्सिक्युएन्सेस किंवा बॅड सोशल इम्पॅक्ट. पण ते बॅड असतील असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो का? बॅड म्हणजे काय? ते चुकीचे सोशल इम्पॅक्ट होतील. सगळे इम्पॅक्ट काय होतील? हे चुकीचे राहतील किंवा काय वाईट इम्पॅक्ट होतीलच असं आपल्या सोसायटीवरती, असं आपण कोणतंही भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही, बरोबर आहे ना. सो यू कॅन से यस, होतील का? नाही, आपण नाही सांगू शकत. नाही पण होतील असं नाही सांगत. सोशल इम्पॅक्ट होतील, त्यामध्ये सोशल कॉन्सिक्वेन्स होतील. इम्पॉर्टंट सोशल कॉन्सिक्वेन्सेस असा उल्लेख आहे, इम्पॉर्टंट सोशल कॉन्सिक्वेन्सेस, बरोबर आहे ना, असा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. ओके, इम्पॉर्टंट सोशल कॉन्सिक्वेन्सेस. पण हे जे आहेत, ओके, सो हे बॅड होतील का असं आपण सांगू शकत नाही. म्हणून बेटर उत्तर काय होणार? कांट से, निश्चित सांगता येणार नाही. ओके, सो कांट से हे बेटर तुमचं उत्तर होईल. 4, व्हॉट विल बी द युजफुलनेस ऑफ कम्प्युटर्स इन द हेल्थ केअर सेगमेंट? सो हेल्थ केअर सेगमेंटमध्ये कम्प्युटरचा काय यूज होईल? तर लास्ट पॅरामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, इट कॅन मेंटेन द रेकॉर्ड ऑफ द पेशंट्स हेल्थ. बघा इथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी. सो इन पब्लिक हॉस्पिटल फेल्युअर टू अंडरस्टँड इच अदर कम्प्युटर विल ऑल्सो यूज इन ऑर्डनरी पब्लिक हॉस्पिटल बाय प्रोव्हाइडिंग मशीन विथ अ पेशंट सिस्टम, बरोबर. सो पेशंट सिस्टम, पेशंटचे रेकॉर्ड्स, बरोबर ना. हां, सो
एबल टू डिग्नोज द इलनेस. मग पेशंट सिस्टम म्हणजे काय, पेशंटचे काय रेकॉर्ड ऑफ द पेशंट, बरोबर आहे. हां, इट कॅन बी इंटिग्रेटेड टू द मशीन टू चेक पेशंट्स हेल्थ, येस. सो तो मशीनचा त्याच्या हेल्पने त्यांनी सांगितले ना, सो चेक द पेशंट्स ब्रिंग अप टू द डे, डॉक्टर विल देअरफॉर इमिडिएट ॲसेस टू द ग्रेट मे फॅक्ट्स विल बी हेल्प टू वर्क बुक कीपर्स अकाउंट. आता इकडे याचं झालेलं आहे. ओके, सो मशीन्स, ओके, सिमिलरली मशीन्स कुड बी यूज टू कीप द चेक ऑफ पेशंट्स हेल्थ रेकॉर्ड अँड ब्रिंग अप टू डेट. मग जे काय की मशीन्सला तो जोडता येईल यामध्ये. ओके, सो मशीन टू हेल्थ चेकअप उल्लेखित आहे. इट कॅन ऑपरेट द पेशंट्स अगेन, सो इट तो ऑपरेट करू शकत नाही त्याच्यामध्ये, बरोबर ना. सो पेशंटला तो ऑपरेट करतील असं म्हणतील का आपल्याला, सो इट कांट ऑपरेट द पेशंट. ओके, सो इट कांट ऑपरेट द पेशंट, तो पेशंटला ऑपरेट करणार का, ऑपरेट डॉक्टर करणार आहे, तो फक्त त्यामध्ये काय करणार, मदत करणार. ओके, अगेन पुढे काय बघितलं, बघा इमिजिएट असेस टू ग्रेट मेनी, इथे बघा सिमिलरली मशीन्स वुड बी एबल टू चेक द पेशंट्स हेल्थ रेकॉर्ड अँड ब्रिंग इट अप टू डेट, डॉक्टर विल देअरफॉर हॅव इमिजिएट असेस टू अ ग्रेट मेनी फॅक्ट्स विच विल हेल्प इन देअर वर्क. ओके, सो असे अनेक याच्यामध्ये की त्यांच्या त्या कामामध्ये तो त्यांना मदत करतो, अशा अनेक कामामध्ये तो त्याला हे करू शकतात. ओके, हां, मग अगेन हे पण होऊ शकतं याच्यामध्ये, इट कॅन डिग्नोज द नेचर ऑफ इलनेस. सो इलनेस, नेचर ऑफ इलनेस तर काय करू शकतो, डिग्नोज करू शकतो. तर आता अगेन इथे जर का तुम्ही बघितलं, हां, तो डिग्नोज द नेचर ऑफ इलनेस, पण बाय प्रोवाइडिंग द मशीन विथ द पेशंट्स डॉक्टर विल बी एबल टू डिग्नोज द नेचर ऑफ इलनेस, येस. सो नेचर ऑफ इलनेस हे डिग्नोज करणार. तर आता इथे ए बी आणि काय डी असा आन्सर पाहिजे होता, इट कॅन ऑपरेट द पेशंट, हा ऑपरेट नाही करू शकत, ऑपरेट डॉक्टर करणार, बरोबर आहे. सो ऑपरेट काय करणार, डॉक्टर करणार. अगेन डिग्नोज द नेचर ऑफ इलनेस काय आहे हे तो बघू शकतो, त्यांनी सांगितलेलं आहे की तो किती वर्ष जगू शकतो वगैरे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. सो म्हणून इन जनरल तो डिग्नोज द इलनेस असं म्हणू शकतो आपण. हां, अगेन डॉक्टर विल बी एबल टू डिग्नोज द, अच्छा इथे एक थोडा डाऊट तुम्हाला येऊ शकतो, डॉक्टर इथे पण डॉक्टरच एबल असेल डिग्नोज करायसाठी, ठीक आहे. मग बेटर वे या ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये जास्त बेटर होतील. सो म्हणून प्रॉपर उत्तर काढणार, सो त्याचं हेल्थ केअर सेगमेंटमध्ये युजफुलनेस आहे, ठीक आहे. पण त्यांनी युजफुलनेसच विचारलेला आहे, तर ए बी किंवा मग बेटर आन्सर पाहिजे तसं माझ्या मते ए बी आणि काय डी पाहिजे असतं. सो इथे एक थोडा मिस्टेक आहे, तो इथे ए बी आणि डी करून घ्या, पर्याय क्रमांक 3. ओके, हां, सो उत्तर पर्याय क्रमांक 3, सॉरी ते टायपिंगमध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे, तो 4 उत्तर करणार ए बी आणि काय डी. हां, देन 5 बघा, व्हॉट आर द इम्पॉर्टंट हायलाइट ऑफ कम्प्युटर ऑपरेशन्स. सो कम्प्युटर ऑपरेशनचे कोणत्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, बरोबर. व्हॉट आर द इम्पॉर्टंट हायलाइट ऑफ द कम्प्युटर ऑपरेशन, इट कॅन सॉल्व द मोस्ट कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, बरोबर आहे. तो मोठे मोठे मॅथमॅटिकल कॉम्प्लेक्स उदाहरणं सोडू शकतो. इट वर्क ॲक्युरेटली विथ अ व्हेरी हाय स्पीड, बरोबर आहे. सो इट कॅन वर्क ॲक्युरेटली विथ व्हेरी हाय, इट कॅन थिंक, नो, कम्प्युटर कॅन नॉट थिंक. कम्प्युटर कधीही थिंक करू शकत नाही, तो म्हणतो हा चुकीचा भ्रम आहे की आपण म्हण आपल्याला वाटतं की कम्प्युटर थिंक करेल. इट कॅन एक्झिक्यूट व्हेरायटी ऑफ द कॉम्प्लेक्स टास्क एडिंग टू ह्युमन एफर्ट्स. अगेन तो अगेन व्हेरायटी ऑफ द काय टास्क जे आहेत, सो ह्युमन एफर्ट्सला व्हेरायटी ऑफ द टास्क आहे, त्याच्यामध्ये तो काय करू शकतो, मदत करू शकतो. म्हणून ए बी आणि काय डी, सो ए बी आणि डी, सो बेटर उत्तर काढणार त्याचं ए बी डी. हां, सो ए बी डी करा याच्यामध्ये, पण ए बी आणि काय इथे डी करून घ्या. सो ए बी डी होईल इथे उत्तर. हां, की ए बी डी तुम्हाला जी काय पी डी एफ पाठवली त्यात मी ए बी डीच करून पाठवलेलं आहे त्याला. सो 5 उत्तर काढणार पर्याय क्रमांक 1 ए बी आणि काय डी. ओके, हां, सो उत्तर काढणार पर्याय क्रमांक 1, तो तुम्हाला पी डी एफ जी दिली होती त्यात आहे, ए बी डीचा पण केलेला आहे इथे. ओके, सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट चला पॅसेज नंबर 2 घेऊयात. इट इज रिपोर्टेड दॅट गव्हर्नमेंट इज, सो पॅसेज नंबर 2, पॅसेज नंबर 2 आधी आपली आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अन अकॅडमी हा आपल्या देशातला टेस्ट प्रिपरेशनमधला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे, आणि याच्या थ्रू माझ्यासारखे असे अनेक एज्युकेटर्स तुम्हाला गाईड करत असतात. सो एक चांगलं गायडन्स एकदम कमी फीजमध्ये त्यांचं असतं, तर त्यांचे काही प्लस कोर्सेस याला म्हणतात, ते प्लस कोर्सेस आहेत की त्याच्यामध्ये त्यांचे लाईव्ह लेक्चर्स होतात तुम्हाला. सो लाईव्हली टीच करण्यात येतं, त्याच्यामध्ये रमेश रुणवाल सरांसारखे काही चांगले एज्युकेटर्स आहेत, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर अन अकॅडमीच्या पूर्ण वर्षभराची फी फक्त 7000 रुपये, त्यात तुम्हाला पूर्ण जी एस आणि पूर्ण सी सॅट या सगळ्यांचं तुम्हाला टीचिंग भेटणार आहे. आणि अगेन याच्यावरती तुम्हाला अगेन 10% काय आहे डिस्काउंटसुद्धा आहे, जर का तुम्ही कोड यूज केला. सो तुम्ही जर का कोड यूज केला भूषण सी सॅट, हा माझा कोड आहे, हा कोड जर का यूज केला तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे, म्हणजे 7000 कोड जो आहे तो तुम्हाला 7000 न होता 6300 पडणार आहे. ओके, सो 6300 तो पडेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये हा असा कोर्स तुम्ही घेऊ शकता.
ओके आणि अनअकॅडमीचे असे अनेक व्हिडिओज आहेत, त्याला सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. अगेन हाय झालेत एका वर्षाचे कोर्स, पण याचे 6 महिन्याचे सुद्धा कोर्स आहेत, 6 मंथ्स कोर्स आहेत, 3 मंथ्स कोर्स आहेत, 1 or 2 मंथ्स कोर्सेस सुद्धा आहेत. तुम्हाला काही टेस्ट करायचं आहे तुम्ही एवढ्या कालावधीसाठी सुद्धा घेऊ शकता, आणि त्यातनं सुद्धा तुम्ही काय करू शकता, डिटरमाईन करू शकता की कोणती गोष्ट तुमच्यासाठी काय ठरती आहे, बेटर ठरती आहे, तर त्यातनं तुम्ही एक अनालिसिस त्याचं घेऊ शकता. चला पॅसेज नंबर 2 येऊयात. इट इज रिपोर्टेड दॅट द गव्हर्नमेंट इज क्लोज टू फायनलायझिंग अ सिस्टीम ऑफ ड्युअल प्राइजिंग. सो सध्या ड्युअल प्राइजिंग सिस्टीम फॉर द पब्लिक प्रोक्युरमेंट ऑफ फूड गेन. सो आता सध्या म्हणतो तो की गव्हर्नमेंट जी आहे ती ड्युअल प्राइजिंग सिस्टीमच्या फायनलायझेशनवरती आलेली आहे. देर वुड बी टू बेसिक एलिमेंट्स इन द सिस्टीम. या सिस्टीममध्ये 2 बेसिक एलिमेंट राहतील, अ फिक्स मिनिमम सपोर्ट प्राईस, एक काही फिक्स असेल MSP मिनिमम सपोर्ट प्राईस राहील, कवरिंग द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ॲट प्रेझेंट, रिकमेंडेशन बाय द कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड प्राइजेस, अँड व्हेरिएबल प्रोक्युरमेंट प्राइजेस. तर 2 गोष्टी आहेत, एक आहे फिक्स राहील की ती सगळ्यांनासाठी फिक्स राहील, आणि काही व्हेरिएबल आहे, ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फूड अँड मार्केट, फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द वर्किंग ग्रुप ऑफ प्लॅनिंग कमिशन ओवर 5 year पिरियड एंडिंग 2001 to 2002 when there was a steep rise in procurement price resulting accumulation of embarrassingly large stock of food grains over 60 million tons with the government consumption of food grains in the country has reduced. बरोबर आहे, परंतु जर का तुमचा स्टॉक खूप आहे पण जर का कन्झम्पशन रिड्यूस ऑन दिस अकाउंट बाय ॲट लीस्ट 5 million टन्स पर ॲनम, द न्यू सिस्टीम बाय असाइनिंग अ ग्रेटर रोल फॉर प्रायव्हेट ट्रेड कॅन इम्प्रूव इफिशियन्सी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड ग्रेन्स. समजा जर का असं होऊ शकलं की जास्त प्रोक्युरमेंट झालेलं आहे, तर मग नवीन सिस्टीम जी आहे ते डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड ग्रेनला त्यात इफिशियन्सीसुद्धा इन्क्रीज होईल, आणि फूड ग्रेनचं काय होणार, डिस्ट्रीब्युशनसुद्धा वाढणार. सबस्टॅन्शियली कट डाऊन द सबसिडीज. सो त्यातनं सबसिडीज काय होतील, कमी होतील, विच कॅन हेल्प टू स्टेप अप मच निडेड पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर. आणि त्याच्यामुळे काय होणार की ॲग्रिकल्चरमध्ये काय येणार, पब्लिक इन्व्हेस्टमेंट येणार. द प्रपोज ड्युअल प्राइजिंग सिस्टीम इज अ बेटर अल्टरनेटिव्ह दॅन द टोटल मार्केटायझेशन ऑफ फूड ग्रेन्स. ओके, सो ही जी ड्युअल प्राइजिंग सिस्टीम आहे, तो म्हणतो की मार्केट फूड ग्रेनचं मार्केटायझेशन करा, मार्केट वाढवून विका वगैरे, यापेक्षा ही ड्युअल प्राइजिंग सिस्टीम लेखक म्हणतोय की जास्त बेटर चॉईस आहे. ट्रेड बाय डिसबँडिंग ऑल टुगेदर पब्लिक प्रोक्युरमेंट ॲट अ MSP. सो अगेन पब्लिक प्रोक्युरमेंट जी MSP वरती करून, म्हणजे त्याला हात न लावता, धक्का न लावता आपण हे करतोय. तो लेखक जो आहे तो ह्या जे काही ड्युअल प्राइजिंग सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, एक मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, एक व्हेरिएबल प्रोक्युरमेंट प्राइस आहे, व्हेरिएबल आहे, तर दोघांना पण तो काय करतो, सो दोन्ही गोष्टी आहेत. तर लेखक म्हणतो की ही काय चांगली गोष्ट आलेली आहे. सच अ डिसमँटलिंग कुड लेड टू द क्रॅश इन द मार्केट प्राइजेस ऑफ द फूड गेन इन द इयर्स ऑफ फूड हार्वेस्ट. सो बरं ना, फुडाच्या इयर्समध्ये कदाचित होऊ शकतं की सच अ डिसमँटलिंग कुड लेड टू द क्रॅश, मार्केट प्राइसेस काय होऊ शकतात, ढासळूसुद्धा शकतात. इवन दो दिस मे मेक एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्ह, जरी या गोष्टी आहेत, म्हणजे कोणत्या जे काही मार्केटायझेशन जे आहे एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्ह जरी झालं, तरी दॅट रेज अ डोमेस्टिक कन्झम्पशन ऑफ फूड ग्रेन इन द शॉर्ट रन. ओके, इट मे अंडरमाइन द फूड सिक्युरिटी. सो यामुळे फूड सिक्युरिटीला पण धक्का बसू शकतो. द एक्सपिरियन्स ऑफ अ ग्रीन रिव्होल्युशन अंडरलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ अश्युअर्ड MSP. सो जसं आपल्याला माहिती आहे की ग्रीन रिव्होल्युशन प्रोडक्शन खूप जास्त झालं होतं, म्हणून तेव्हाच आपल्याला एक्सपिरियन्स होणं हे कळलं की मिनिमम सपोर्ट प्राईस काहीतरी काय असली पाहिजे. इन्करेजिंग द फार्मर्स टू सेट स्टेप अप देअर ओन इन्व्हेस्टमेंट अँड एफर्ट्स. सो फार्मरला काय करणं, इन्करेज करणं. सो देअर काय की सेटअप त्यांचं ओन काय इन्व्हेस्टमेंट आणि एफर्ट्स काय हे करणं, बरोबर आहे, आणि त्यातनं काय अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरचा फुल बेनिफिट घेणं. सो याची काय होती, तो गरज होती. ठीक आहे, हां. नेक्स्ट, फॉर द ड्युअल प्राइसिंग सिस्टीम टू यिल्ड डिझायरेबल रिझल्ट. सो डिझायरेबल ह्या जे ड्युअल प्राइसिंग सिस्टीम आहे याला जर योग्य रिझल्ट द्यायचे असतील, सो इट निडेड टू बी बॅक्ड बाय द सेव्हरल अदर पॉलिसी मेजर्स. सो त्यामध्ये काय केलं पाहिजे आपण, की सेव्हरल पॉलिसी मेजर्स आपल्याला करण्याची गरज आहे. सिन्स द इम्पॅक्टस ऑफ क्रॉस डायव्हर्सिफिकेशन वुड बी ग्रेटर इन इन्फ्रास्ट्रक्चरली डेव्हलप्ड रिजन्स. ओके, सो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड रिजनमध्ये काय, सो बेटर वेने आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आणि या गोष्टी करू शकतो, लाईक नॉर्थ इस्ट. दिस कॅन बी डाऊन द ग्रोथ ऑफ फ्रूड ग्रेन्स आउटपुट इन द कंट्री अँड इन पर्टिक्युलर सरप्लस प्रोक्युअर्ड अनलेस इमिजिएट मेजर्स टू बी टेकन टू स्ट्रेंथन पब्लिक सपोर्ट फॉर इरिगेशन. सो इरिगेशन वगैरे टेक्नॉलॉजी आहे, एक्सटेन्शन आहे, क्रेडिट आहेत, अशा गोष्टी हे आपण करून बऱ्याच गोष्टी काय करू शकतो, मॅनेज करू शकतो, स्पेशली इन द सेंट्रल अँड द ईस्टर्न रिजन्स, स्पेशली मध्य भाग आणि काय पूर्व भागामध्ये, व्हेअर देर इज अ लार्ज पोटेन्शियल ऑफ ग्रोथ ऑफ, जिथे फूड ग्रेन जो आहे तो मोठ्या प्रमाणात काय होतो, ग्रोथ घेतल्या जातो, ज्याच्यामध्ये अन्नधान्यांचं जे काय प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतो. ओके, केप पेस्ट्रीज mid-90s. सो 90s स्पेसमधून आता ते आपलं अन्नधान्य घेतल्या जात आहे, पण आता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. दिस ऑल्सो कॉल्स फॉर अ मोर इफेक्टिव्ह पब्लिक प्रोक्युरमेंट ऑफ फूड ग्रेन्स. ओके, सो अगेन फूड ग्रेनचं प्रोक्युरमेंट करण्यासाठी, मोर इफेक्टिव्हली MSP करण्यासाठी पण त्याची काय गरज आहे. As farmers often sell their produce immediately,
आफ्टर द हार्वेस्ट प्राइसेस ऍट द लोअर दॅन एम एस पी. अगेन लोअर दॅन एम एस पी प्राईसने पण काय काय करू शकतात. सो ऑफन सेल खूपदा जे फार्मर्स आहेत ते विकून टाकतात. देअरफोर ड्युअल प्राइसिंग सिस्टम कॅन बी सस्टेन ओनली थ्रू नॉन प्राईस इंटरव्हेन्शन. सो नॉन प्राईस इंटरव्हेन्शन थ्रूच ही काय मेटली सस्टेन होऊ शकते. ओके. अँड सच इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट फॉर द रिजनल डिस्पर्सल ऑफ द ग्रोथ ऑफ द फूड गेन. द न्यू सिस्टम रिक्वायर बेटर मार्केट निग्लिजन्स फोरकास्ट ॲज वेल ॲज कॉन्करंट ॲनालिसिस ऑन द प्राइसेस ऑफ द सेल्स मार्केट इंडिया अँड अब्रॉड. सो ही जी नवीन सिस्टीम आहे त्याला पण गरज कशाची आहे, मार्केट इंटेलिजन्सची गरज आहे, फोरकास्ट आहे आणि कॉन्करंट ॲनालिसिस पण असलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता सध्या ॲज पर ऑथर विच ऑन द कॅन बी इम्पॅक्ट ऑफ ड्युअल प्राइसिंग सिस्टीममध्ये काय काय होणार आहे. रिझल्टिंग इन द परचेस ऑफ द फूड गेन इन ग्रेटर क्वांटिटीज. ग्रेटर क्वांटिटीजमध्ये फूड गेन काय करता येतील, परचेस करता येतील असं कुठे त्यांनी म्हटलेलं आहे की परचेस मन जास्त होईल म्हणून असं कुठे त्यांनी बोललेलं नाही आहे. विल लेड टू द इफेक्टिव्ह फूड गेन डिस्ट्रीब्युशन. येस, फूड गेन इफेक्टिव्हली विल मेक एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्ह. येस, हे पण मेन्शन केलेलं आहे. कॅन रिड्यूस द फूड गेन आउटपुट. येस, सो दॅट माईट बी पॉसिबल की तुमचं जे फूड गेन आउटपुट आहे बरोबर ना. सो इथे बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो दॅट मीन्स वॉट, उत्तर काय ना तुमचं, पर्याय क्रमांक काय होईल. सो आन्सर विल बी वॉट, सो बी सी अँड डी. सो पर्याय क्रमांक काय होणार, सो दोन, सो बी सी आणि डी. सो कॅन रिड्यूस द फूड गेन आउटपुट. तो म्हणतो ना नवीन नवीन गोष्टी, मग त्यानं काय फूड गेन आउटपुट काय ती गोष्ट रिड्यूस करू शकते. ओके, हां. ओके, मग उत्तर आहे ना पर्याय क्रमांक दोन. सो नेक्स्ट, व्हॉट आर द हायलाइटेड पॉईंट्स ऑफ द करंट. सध्याची जी काही सिस्टीम आहे त्याचे काय काय मुद्दे आहेत सांगितलेले आहे की सध्याच्या सिस्टीममध्ये काय काय हे आहेत. हॅवर फूड पुअर फूड गेन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं की सध्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती काय आपली चुकीची आहे. देर इज अ इन्सेंटिव्ह फॉर द प्रोड्युसर ऑफ इन टर्म्स ऑफ एम एस पी. ओके, सो जी काही प्रोड्युसर्स आहेत एम एस पी, ते एम एस पीच्या टर्म्समध्ये त्यांना काय इन्सेंटिव्ह आहेत. ठीक आहे, हां. अगेन ग्रेटर रोल फॉर प्रायव्हेट प्लेयर्स. प्रायव्हेट प्लेयर ग्रेटर रोल आहे का त्यामध्ये, नाही आहे बरोबर ना. सो सी होणार का, सी होणार नाही. नेक्स्ट, फूड ग्रेन प्राइसेस फेली रिमेन स्टेडी इन हार्वेस्टिंग सीजन. आणि ते प्राइसेस जे आहेत ते काय राहतात हार्वेस्टिंग सीजनमध्ये काय स्टेडीज राहतात. सो उत्तर काय ना तुमचं, ए बी आणि काय डी. सो दॅट्स वाय आन्सर विल बी वॉट, पर्याय क्रमांक तीन होईल. सो सातचं उत्तर काय ना, पर्याय क्रमांक तीन. ओके, नेक्स्ट आड बघा. डज द रायटर सपोर्ट इन इंडस्ट्री न्यू प्राइस न्यू ड्युअल प्राइस सिस्टीम. येस, लेखका लेखक सपोर्टमध्ये आहे का. आपण जर का पॅसिव्ह असला तर आपल्या लक्षात येतं की तो ड्युअल प्राइस सिस्टीमला काय करतो, सपोर्ट करते. हो, तो म्हणतो की आत्ताच्या सध्या सिस्टीमपेक्षा ही सिस्टीम काय आहे चांगली आहे. पण तो काही आणखी त्याच्यामध्ये काय देतोय, काही आणखी त्यामध्ये मुद्दे देतोय. तो म्हणतो हे पण करायला पाहिजे, ते पण करायला पाहिजे. सो दॅट मीन्स वॉट, त्यामध्ये आणखी तो इम्प्रूव्हमेंट सुचवतोय. सो दॅट मीन्स येस, बट विथ अ रायडर्स. म्हणून याचं उत्तर काय होणार, सो डज रायटर सपोर्ट इन द इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्राइसिंग सिस्टीम. येस, बट विथ द रायडर्स. ओके, हां. नेक्स्ट प्रश्न क्रमांक नववा घेऊयात आपण. सो क्वेश्चन नंबर नाईन, फूड गेन व्हॉट शुड बी स्टेप टेकन फॉर इफेक्टिव्ह न्यू ड्युअल प्राइस सिस्टीमसाठी काय काय स्टेप्स घेतलेल्या आहेत. फूड गेन प्रोक्युरमेंट इन इफिशियंट वे ॲट एम एस पी मॅन इन्फ्रिक्ट बॅकवर्ड रिजन्स. बरोबर आहे, एम एस पी इन इन्फ्रिक्ट बॅकवर्ड रिजनमध्ये आणि फूड गेन प्रोक्युरमेंट जी आहे ती इफिशियंट वेमध्ये आहे. येस, बरोबर आहे. बल्कमध्ये, बल्कमध्ये फूड गेन प्रोक्युरमेंट. सो फूड गेन प्रोक्युरमेंट बल्कमध्ये आहे का, नाही. बल्कमध्ये फूड गेन प्रोक्युरमेंट आहे का, नाही. इफेक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट इन द रिजन ऑफ इरिगेशन. येस, सो इफेक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहेत इन टर्म्स ऑफ इरिगेशन टेक्नॉलॉजी एक्सटेन्शन ऑफ द क्रेडिट. सो हे सगळं घेतलं पाहिजे असं लेख म्हणतोय तुम्हाला. सो याचा पण उल्लेख केलेला आहे त्यांनी. बेटर मार्केट डिटेल्स, कॉन्करंट अनालिसिस ऑफ प्राइसिंग सिस्टीम, सेल्स नॅशनली अँड इंटरनॅशनल. येस, याचाही उल्लेख केला त्यांनी की नॅशनली अँड इंटरनॅशनल दोन्ही याचा त्याचा विचार केला पाहिजे. सो ए सी आणि काय डी. सो हे बेटर होणार. सो ए सी आणि डी, तर म्हणजेच काय, पर्याय क्रमांक एक डी, सी आणि काय ए. सो नऊचं उत्तर करणार, पर्याय क्रमांक एक. नो डिटेल्स, सो डू डिटेल्स ऑफ द पॅसेज इंडिकेट गव्हर्नमेंट इज विल टू ब्रिंग चेंज. सो इथे अरे स्टार्टिंगच केले की गव्हर्नमेंट आता एक नवीन सिस्टीम आणते आहे. बरं, रिपोर्टेड दॅट द गव्हर्नमेंट सिस्टीम जी आहे, बरोबर आहे ना. सो एक आणली का, एक सिस्टीम आणत आहे वगैरे. सो निश्चितपणे म्हणजेच काय की सरकार विलिंग आहे की नाही, या सरकारचं सिस्टीम आणत, सरकार काय विलिंग आहे आणण्यासाठी. सो इथे डूज द गव्हर्नमेंट विल बी टू ब्रिंग द चेंज. येस, इट इज रेडी टू ब्रिंग द चेंज. येस, चेंज. सो दहाचं उत्तर राहणार, पर्याय क्रमांक दोन. सो ते आन्सर ऑप्शन नंबर टू. ओके, तर मित्रांनो हे होते आजचे आपले पॅसेजेस होते. सो आज आपण आत्ता आणखी याच्यामध्ये दोन पॅसेजेस घेतलेले आहेत. सो कदाचित सो असेच आपण काही पॅसेजेस घेऊयात. सो अजून आपले आणखी एक लेक्चर होईल की त्यामध्ये आणखी इझीज पॅसेज असतील. नंतर आपण पुढे आपली काठिण्य पातळी वाढवूयात. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.